हॅलो, वेलकम टू गायडन्स करंट अफेअर्सचा नवीन एक स्निपेट. त्याआधी मित्रांनो, सगळ्यांनी लक्षात ठेव, प्लीज ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, ताकि आम्ही तुमच्यापर्यंत असं कॉन्टेंट आणत राहू. आजचा स्निपेट म्हणजे काय आहे, तो आहे की ओडिशा स्टेट पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांनी ओडिशा राज्यामधला एक पाण्याचा ग्राउंड वॉटर लेवलचा किंवा ग्राउंड वॉटरचा जमिनीच्या खालच्या पाण्याचा त्यांनी एक डेटा काढला. त्याच्यात त्यांना आढळलं की जमिनीच्या खालचं पाणी हे भरपूर प्रदूषित झालेलं आहे. जवळजवळ 91 ठिकाणांवरचं त्यांचं अनालिसिस आहे. त्यापैकी 47 ठिकाणांमध्ये त्यांनी त्यांना जमिनीच्या खालचं पाणी हे नॉन ड्रिंकेबल म्हणजे कोणीही आता कंझ्युम नाही करू शकत इतकं घाण त्यांना सापडलेलं आहे. त्याच्यात त्यांना पीएच, नायट्रेट, फ्लोराईड आणि मल ह्या काही तत्वांचं, ह्या काही गोष्टींचं प्रमाण हे जरुरतेपेक्षा खूप जास्त त्यांना सापडलं आहे. असे काही डिस्ट्रिक्ट आहेत जिकडे ग्राउंड वॉटर हा एवढा ऍसिडिक झाला आहे की ते पिऊ नाही शकत. तसंच असे काही डिस्ट्रिक्ट आहेत त्याच्यात त्यांना आयर्न कंटेंट भरपूर सापडलेला आहे, ज्याच्यामुळे हे जमिनीच्या खालचं पाणी पिऊ नाही शकत. ही एक मोठी इम्पॉर्टंट बाब आहे. जेव्हा आत्ताच भारतातलं एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इंडेक्स हे आलेलं आहे, ज्याच्यात भारताचं रँकिंग खूप खराब आलं आहे, ह्याच गोष्टीवरती एक क्वेश्चन देत आहे की करंट भारताचं एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इंडेक्स तर जे रँकिंग आलं आहे ते काय आलेलं आहे, ते आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये खालती नक्की सांगा. तसंच एक होमवर्क म्हणून महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड वेबसाईट वरती जाऊन असा काही डेटा आहे का हे तुम्ही नक्की चेक करायला हवं येणाऱ्या तुमच्या एमपीएससीच्या परीक्षेसाठी. नवीन काही इन्फॉर्मेशन येईल तेव्हा असंच आम्ही उद्या सुद्धा तुम्हाला एक नवीन करंट अफेअर्सचा स्निपेट घेऊन येऊ. जाण्याच्या आधी प्लीज लक्षात ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू, बाय बाय.